नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 2023-24 8,609 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आशा सेविकांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने राज्यातल्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात, त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार आशा सेविकांच्या मागण्या पूर्ण करण्यास सकारात्मक असल्याचं सांगितलं. दरम्यान विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी आणि वाशिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. या दोन्ही दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. अंबड रामसगाव बस आज सकाळी तीर्थपुरी इथं पेटवून देण्यात आली, त्यामुळे जालना जिल्ह्यातली संपूर्ण बससेवा पहाटेपासून बंद ठेवण्यात आल्याचं विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईला जाण्याचा निर्णय तूर्तास स्थगित केला आहे. आज सकाळी आंतरवाली सराटीत परतल्यावर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजच्या आज सगेसोयरे कलमाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड आगारातूनही जालना आणि छत्रपती संभाजीनगरकडे येणारी एसटी वाहतूक बंद करण्यात आल्याचं राज्य परिवहन महामंडळाचे बीड इथले विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एसटी बससेवा सुरळीत सुरू झाली असल्याचं आगार व्यवस्थापक विनाश साखरे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 554 अमृत रेल्वे स्थानकं, उड्डाणपूल तसंच भुयारी पुलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. यात नांदेड विभागातल्या हिमायतनगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव या 4 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याचं वय 6 वर्षे असल्याची खात्री करण्याची विनंती शिक्षण मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदींनुसार हे गरजेचं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व 14 बाजार समित्यांमध्ये बंद पाळण्यात आला आहे. या बाजार समित्या दिवसभर बंद राहिल्या सुमारे 40 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड इथल्या यशवंत महाविद्यालयाच्या मैदानात संगीत शंकर दरबारचं उद्घाटन आज गायिका डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक चव्हाण हे राहतील. या कार्यक्रमात पंडित श्याम गुंजकर यांना संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान काल संगीत शंकर दरबारच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा ओंकार स्वरूपा हा सुगम संगीताचा कार्यक्रम झाला. इंग्लंड विरुद्ध रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी भारताला 43 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 149 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 27 तर ध्रुव जुरेल 21 धावांवर खेळत होते. इराकमध्ये बगदाद इथं झालेल्या तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारतानं काल 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्यपदकांसह 14 पदकं पटकावली. महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात ऑलिम्पिकपटू दीपिका कुमारीनं सिमरनजीत कौरचा 6-2 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. सर्वच वैयक्तिक स्पर्धांमध्ये तसंच पुरुष आणि महिलांच्या संयुक्त स्पर्धांमध्ये भारतानं अव्वल स्थान पटकावलं. काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं झालेल्या चौथ्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत लष्करानं विजेतेपद पटकावलं. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर राहिला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.